कर सर्वांचे सहर्ष स्वागत तर पहा हायस्कूलमध्ये किंवा आश्रमशाळेमध्ये इयत्तानुसार आणि विषयानुसार शिक्षकांना अध्यापन करावं लागतं तेव्हा प्रत्येक शिक्षकाने आपल्या वेगवेगळ्या इयत्तानुसार आणि वेगवेगळ्या विषयानुसार कशाप्रकारे वार्षिक नियोजन तयार करायचे आहे त्याचा एक नमुना या ठिकाणी मी सांगत आहे तर तुम्ही त्यानुसार तुमची इयत्ता आणि तुमचे विषय त्या ठिकाणी ठेवून थे तुम्ही अशा पद्धतीने वार्षिक नियोजन करू शकता तर पहा आश्रमशाळेत वगैरे कला शिक्षक असतात कला शिक्षकांसाठी तयार केलेला एक वार्षिक नियोजनाचा नमुना आहे तर आपण पाहूयात तर पहा सुरुवातीला मी वार्षिक नियोजन करीत असताना अनुक्रमांक दिलेला आहे आणि या ठिकाणी वर्ग दिलेला आहे इथं विषय आहे आणि जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर अशा पद्धतीने महिने लिहिलेले आहेत ओके त्यानंतर पहा इथं इथं तुम्हाला क्रमांक एक घालायचं इथं तुमची कोणती इयत्ता आहे ती इयत्ता घाला तर इथं इयत्तेला आपण लहान गट मोठा गट मधला गट म्हणतो तसं इथं पायऱ्या आहेत एक आणि दोन पायरी पहिली आणि दुसरी पायरी आहे न अध्यापनाचा विषय इथं आहे शारीरिक शिक्षण आणि चित्रकला या अंतर्गत कशा पद्धतीने वार्षिक नियोजन केले आहे पहा शारीरिक शिक्षण आणि चित्रकला जून महिन्यात दिलेल्या आहेत मुक्त हालचाली तालबद्ध हालचाली सोपे व्यायाम चित्रकलेमध्ये आहेत ठिपके रेखांकन रेषा व आकार यांचे रेखांकन तर पहा जूनला सुरुवातीला शाळापूर्व तयारी असते म्हणून मुक्त हालचाली आणि रेखांकनला महत्त्व दिलेलं आहे त्याच पद्धतीने जुलै महिन्यात घेतलेला आहे प्राणी पक्षी हावभाव योगासनाचे प्रकार आणि चित्रकलेमध्ये घेतलेला आहे पंथी चित्र भौमिती काकार यामध्ये लवचिकता असेल तुम्ही तुमच्या वर्गानुसार यामध्ये बदल करू शकता ऑगस्ट महिन्यात घेतलेला आहे स्वातंत्र्य दिन तयारी सूर्यनमस्कार कवायती आणि चित्रकलेमध्ये घेतलेला आहे झेंडा झोपडी यांचे रेखाटन सप्टेंबर महिन्यात आहे दोरीवरील उड्या बेडूक उड्या आणि सोपे खेळ आणि चित्रकलेमध्ये घेतलेला आहे मातीच्या वस्तू झाडाचे चित्र फळांची चित्रे ऑक्टोबर महिन्यात आहे बैठे कवायत प्रकार डम्बेल्स प्रकार आणि चित्रकलेमध्ये आहे कमळ घर आकाशदेवा यांचे रेखाटन ऑक्टोबरपर्यंत प्रथम आपण पाहूयात त्यानंतर क्रमांक दोन आहे पहिला व दुसरा वर्गच आहे शारीरिक शिक्षण आणि चित्रकला आपण घेतलेला आहे इथं पायरी आहे पहिली दुसरी पायरी आहे इथं इयत्ता आहे पहिली आणि दुसरी इयत्ता म्हणजे इथं बालवाडी अंगणवाडीचा वर्ग येईल इथं पहिली दुसरीचा वर्ग येईल त्यामध्ये शारीरिक शिक्षण मुक्त तालबद्ध हालचाली सोपे व्यायाम प्रकार चित्रकला आहे भेंडीचे ठसे काम जुलै महिन्यात आहे सूर्यनमस्कार छोटे खेळ कवायत संचलन चित्रकला आहे स्मरणचित्र पाऊस छत्रीचे रेखाटन शारीरिक शिक्षणमध्ये ऑगस्ट महिन्यात आहे उभे कवायत प्रकार ससाहित्य कवायत सोपे व्यायाम प्रकार चित्रकलेमध्ये आहे झेंडा वंदन चित्र चेहरे रेखाटन इथं नंतर सप्टेंबर महिन्यात आहे खो खो कबड्डी लंगडी खेळ बैठे कवायत चित्रकलेमध्ये आहे आकाश दिवा फटाके चॉकलेट चित्र ऑक्टोबर महिन्यात आहे लेझिम डंबेल्स प्रकार दोरीवरच्या उड्या इथं चित्रकलेमध्ये आहे ट्रक रेल्वे बस वाहनांची चित्रे तर शक्यतो हे अपंग दिव्यांग शाळेसाठी तयार केलेला एक नमुना आहे तो नमुना तेसे 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 या ठिकाणी मी सादर करत आहे अपंग विद्यार्थ्यासाठी त्यासाठी क्षमता ह्या कमी घेतलेल्या आहेत ओके तिसरी आणि चौथीचा वर्ग शारीरिक शिक्षण आणि चित्रकला मुक्त तालबद्ध हालचाली कवायत प्रकार चित्रकला आहे फुलांचे तोरण फुलाचे गुच्छ ससार रेखाटन जुलै महिना योगासनाचे प्रकार सूर्यनमस्कार खेळ चित्रकला आहे राखी घर चित्र त्रिमिती चित्र पेनबॉक्स ऑगस्ट महिना आहे स्वच्छता माहिती स्वातंत्र्यदिन तयारी कवायत संचलन आणि चित्रकला आहे गणेशोत्सव चित्र फुगेवाला वस्तुचित्र सप्टेंबर महिन्यात आहे खो खो कबड्डी खेचाखेची झुंज चांगल्या सवयी आणि चित्रकलेमध्ये आहे नदीचे दृश्य नारळाचे झाड ऑक्टोबर महिन्यात आहे डंबेल्स लेझिम प्रकार मनोरंजक खेळ आणि चित्रकलेमध्ये आहे क्रिकेट खेळणे खे, क्रिकेट खेळणारी मुले हे चित्र रेखाटन करायचे आता पाचवी आणि सातवीचा वर्ग इयत्तेनुसार मी क्षमता वाढवलेल्या आहेत लक्ष पहा शारीरिक शिक्षण पाचवी ते सातवीच्या वर्गासाठी मुक्त तालबद्ध हालचाली कवायत प्रकार स्वच्छता चित्रकलेमध्ये स्वच्छता करणारी मुलांचे रेखाटन जुलै महिना योगासन प्रकार सूर्यनमस्कार लंगडी कबड्डी चित्रकला आहे वस्तुचित्र संकल्पचित्र पावसाळ्याचे दृश्य ऑगस्ट महिना आहे कवायत संचलन सहसाहित्य कवायत स्वातंत्र्यदिन तयारी चित्रकला आहे आईस्क्रीमवाला किंवा फुगेवाला सप्टेंबर महिन्यात खेळ आहे गोळाफेक थाळीफेक खो खो बैठे आणि खडे कवायत आणि चित्रकला आहे निसर्गचित्र गणेशोत्सव नागपंचमी ऑक्टोबर महिन्यात आहे डंबेल्स लेझिम कवायत संचलन सोपे व्यायाम चित्रकलामध्ये आहे दिवाळी रेखाटन कल्पना चित्र अशा पद्धतीने झाल्यावर आपण पुढे पाहूया पुढील महिने पुढील महिने आहेत नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल तर पहा पायरी क्रमांक एकमध्ये नोव्हेंबर महिन्यात शारीरिक शिक्षणासाठी आहे खडे कवायत लांब उडी उंच उडी सराव चित्रकला आहे अंकापासून तयार होणारी चित्रे डिसेंबरमध्ये शारीरिक शिक्षण आहे धावणे वैयक्तिक स्वच्छता बैठे खेळ चित्रकला आहे मोटार कार रेखाटन निसर्गचित्र जानेवारीमध्ये खेळ आहे प्रजासत्ताक दिन तयारी कसरतीचे प्रकार चित्रकला आहे बादली मग वस्तुचित्र भौमितिक चित्र फेब्रुवारीमध्ये आहे चांगल्या सवयींची माहिती छोट्या शर्यती मासा मोर ससा अशा प्राणीची चित्रे तर पहा एप्रिल मार्चमध्ये आहे मनोरंजक खेळ सराव परीक्षा आणि चित्रकलेमध्ये आहे कल्पना चित्र परी राक्षस चे चित्र आणि सराव परीक्षा ओके okay, पहिली दुसरी वर्गासाठी पहा पहिली दुसरी आणि तिसरी चौथी आपण एकदम पाहूया जून महिना लांब उडी उंच उडी सराव परिसर स्वच्छता बैठेखेळ विमान बैलगाडी पक्ष्यांची चित्रे हे दोन्ही शारीरिक शिक्षण चित्रकला जून महिन्यात तिसरी चौथी वर्गासाठी पहा लांब उडी उंच उडी बैठेखेळ सोपे व्यायाम चित्रकलेमध्ये आहेत फुलदानी सांता क्लॉज सांताक्लॉजचं चित्र काढायचं आहे नंतर आहे जुलै सॉरी नोव्हेंबरनंतर डिसेंबर महिना धावणे बेसबॉल खो खो लंगडी ख्रिसमस झाड आणि मानवी चित्र तिसरी चौथी वर्गासाठी आहे रनिंग बेसबॉल थाळीफेक गोळा फेक कवायत आणि चित्रकला आहे गुलाब चित्र बगीचा कारंजा याचे चित्र नोहेंबर झाल्यावर डिसेंबर नोहेंबर डिसेंबर झाल्यावर जानेवारी जानेवारीमध्ये आहे कवायत संचालन लिगोरी संगीत खुर्ची लिंबू चमचा बेडोकुडी चित्र आहे बॅग बॉटलचे चित्र तिसरी चौथीच्या वर्गासाठी प्रजासत्ताक दिन तयारी क्रिकेटचा खेळ स्पर्धा व शर्यती आणि चित्र आहे स्मरणचित्र भाजीवाली हातगाडीवाला आणि नंतर आहे फेब्रुवारी महिना योगासन प्राणायाम लंगडी कबड्डी रामराम पाहुणे हे खेळ आणि चित्रकला आहे पावसात खेळणारी मुले तिसरी चौथीच्या वर्गासाठी आहे आरोग्याच्या चांगल्या सवयी मनोरंजक खेळ शाळा व निसर्गचित्रे परत पहिली दुसरीसाठी मार्च एप्रिल महिन्यासाठी आहे मनोरंजक खेळ सराव परीक्षा चित्रामध्ये सुद्धा सराव परीक्षा सरावानी परीक्षा तिसरी चौथी वर्गासाठी सोफे खेळ सराव परीक्षा चित्रकलेमध्ये सरावानी परीक्षा नंतर आहे पाचवी सातवीचे वर्ग तर पहा पाचवी सातवीच्या वर्गामध्ये नोव्हेंबरला आहे द्वंद्व झुंज खेचाखेची लांब उडी उंच उडी चित्रकला आहे फुटबॉल खेळणारी मुले डिसेंबरमध्ये आहे रनिंग बेसबॉल कवायत संचलन कबड्डी खो खो चित्रकला आहे शेकोटी करणारी माणसे ओके डिसेंबर जानेवारी सॉरी डिसेंबर झालं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल पहा जानेवारीमध्ये क्रिकेटचा खेळ स्पर्धा शर्यती सोपे व्यायाम चित्रकला आहे झेंडावंदन चित्र ग्रामपंचायत कट्टा फेब्रुवारीमध्ये आहे शरीर सुदृढ खेळ दमश्वास रोखणे चांगल्या सवयी चित्रकला आहे पाणी भरणारी महिला वस्तुचित्र मार्च आणि एप्रिलमध्ये स्पर्धा शर्यती सराव आपण घेऊ त्याचप्रमाणे चित्रकलेमध्ये आहे विट्टीदांडू खेळणारी मुले सराव आणि परीक्षा तर इथं काही मनोरंजक खेळ दिलेले आहेत लवचिकता म्हणून तळ्यात मळ्यात आंधळी कोशिंबीर गडाला आग लागली मूर्ती वाहक शेळी रामराम पाहुणे खेचणे असे अनेक मनोरंजक खेळ तुम्ही घेऊ शकता ओके अशा पद्धतीने कला शिक्षक आणि शारीरिक शिक्षक यांनी स्वतःचं वेळापत्रक कशा पद्धतीने तयार करायचं याचा एक नमुना दिलेला आहे तुम्ही तुमच्या वर्गानुसार इयत्तेनुसार तुम्ही यामध्ये बदल करू शकता थँक्यू